दादा नमस्कार. नमस्कार सर. मी कुठलं गाव? कुठलं गाव आपलं? माझं गाव इंगळी. तालुका? तालुका आपण जिल्हा कोल्हापूर. काय तक्रार होती तुमच्या गाईची? आपल्या गाईला पहिल्यावर गेली. हा. दुसऱ्यांदा गावन होती सातव्या महिन्यात. बर. सातव्या महिन्यात भरपूर कास केली गाई त्या. बर. म्हणजे अशी कास केली गेली आता आतापर्यंत येते असं वाटत आहे आम्हाला. सातव्या महिन्यात? सातव्या महिन्यात. मग संपूर्ण कास आम्ही पिळली ती. संपूर्ण कास पिळून उपचार केला. काय झालं मस्टडीज? मस्टडीज म्हणजे गाठी बिटी पडत पक्षाने. एका सडातन पडत भरपूर पडल्या. भरपूर संपूर्ण पडल्या. बर. मग उपचार काय केला? उपचार आम्ही होमिओपॅथिकाने तुमचा उपचार घेऊन उपचार केल्यानंतर आम्ही परत तिला काय केला पिळून 4 दिवस भरडा बंद केला. भरडा बंद करून नंतर आम्ही परत सातवा आठवा नववा नव्या महिन्यात गळी आणि परत ती गळी आणि परत आहे तशी कास करायला आली. आल्यानंतर सगळ्या साडापेक्षा त्या साड्यातनं 1 नंबर दूध म्हणजे उत्पादन वाढलं. दुधाचं उत्पादन त्यात जास्त आलं. उत्पादन वाढल्यानंतर त्या माझ्या माता रासायनिक हे इंग्लिश औषध वापरण्यापेक्षा होमिओपॅथिक औषध वापरल्या चांगलं. ते सडाची जी कंडिशन मस्टडी झालती त्याला तुम्हाला काय म्हणजे कंडिशन कशी होती? गाठी पडत होत्या? काय घाण येत होती जास्त? गाठी पडते आणि मलमा पडत होता सर. मलमा? हा मलमा. म्हणजे असं राड दुधासारखं? हा राड दुधासारखं पडत होत. पडत होत. काय वाटत होतं उपचार घ्यायचे ते चालू होईल थान काय? मला असं वाटत होतं थान काही 100% बाई उपचार करायचं. हा. म्हणजे झालं तर झालं नाहीतर नाही. बर. मग त्याच्यानंतर रिकव्हरी आली? त्याची रिकव्हरी आली. नंतर रिकव्हरी आल्यानंतर आम्ही काय केलं आई तिचं दूध काढलं. व्याल्यानंतर दूध काढलं संपूर्ण सगळ्या साड्यापेक्षा त्या साड्यातनं 2 लिटर येत होतं 3 लिटर दूध यायला लागलं. जास्त यायला? जास्त दूध यायला लागलं सर. बर. आणि आम्ही एक दोन ती गाय 1 महिना दूध खाऊन 1,17,000 विकली. 1,17,000. 1,17,000. म्हणजे गाभण काळातल्या मास्टरडेसर होमिओपॅथी उपचार चांगला चालतोय असं तुमचं म्हणणं आहे? बरा होतं. 100. खर्च किती आला तुम्हाला अंदाजे? खर्च मला काय 500 रुपये तेवढा खर्च आलाय सर. औषधाचा? त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं काय उपचार केले नाही, फक्त होमिओपॅथी उपचार. गाभण काळातला मास्टरडेस पूर्ण बरा झाला? 100% बरा झाला. आणि ती गाय तुम्ही विकली? विकली. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे? हे औषध शेतकऱ्यांनी वापरावं. खात्रीचं औषध आहे मास्टरडेसवर. मास्टर 1 नंबर औषध आहे आपलं. का सुजने इतर सगळ्या बाबीवर औषध 1 नंबर आहे. ठीक आहे. तुमचं नाव गाव तालुका एकदा सांगा. तालुका आपले प्रतिमंदा पाटील. गाव? तालुका गाव इंगळे. तालुका आपले जिल्हा कोल्हापूर. ओके दादा धन्यवाद.